आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट. पण सिंपल इंटरेस्ट काय असतो? जर कोणाला एखाद्याला पैशाची नड असते तो काय करतो, एखाद्या सावकाराकडून किंवा बँकेकडून काहीतरी अमाऊंट, काहीतरी एखादी रक्कम उसनवारी घेतो. पण तो व्याज तो जो सावकार असतो तो काय म्हणतो, मी तुला देतो पण माझा असा असा आहे की तू जर माझ्याकडून 100 रुपये एका वर्षाला घेतले तर मला 10 रुपये तू त्याच्यावरती काय द्यायचा, इंटरेस्ट द्यायचा आहे, म्हणजे काय द्यायचं, व्याज द्यायचंय. मग एका वर्षानंतर त्याला किती द्यावे लागतात, 110 रुपये. 2 वर्षासाठी जर 100 रुपये घेतले ह्याच रेटनी तर त्याला देताना पर किती द्यावं लागणार आहे, 120 रुपये. समजते? हे आहे सरळ व्याज. जर सपोज आपण असं करूयात 500 रुपये 3 वर्षासाठी आणि व्याज दर आहे फक्त 5, जो दर असतो तो एका वर्षासाठी असतो, त्यामुळे इथे लिहिलं असत द सा द शे. याचा लॉन्ग फॉर्म काय होतो, दर साल. साल म्हणजे काय, वर्ष, जुन्या भाषेत साल म्हणायचे. दर शेकडा म्हणजे एका 100 वरती एका वर्षानंतर 5 रुपये द्यायचे किंवा जो रेट असेल तो. इंग्लिश मध्ये म्हणायचं असतं पी सी पी ए, पर सेंचुरी पर एनम. एनम म्हणजे एक वर्ष, पर सेंचुरी म्हणजे 100 आला. ठीक आहे. आता एक्झाम्पल मध्ये काय आहे, 500 रुपये घेतले आहेत. आपण थोडा फक्त विचार करू, एका वर्षाचा विचार करू, 5 रुपये दराने 100 वरती त्याला 5 रुपये द्यावे लागत असेल तर 500 किती द्यावं लागेल, 5 5 25 रुपये द्यावं लागेल. पण किती वर्षासाठी, एका वर्षाला. त्याने किती वर्षाने घेतले आहे, 3 वर्षाचे. मग पुन्हा 3 गुणायचं, 75, म्हणजे 3 वर्षानंतर ती व्यक्ती त्या सावकाराला किंवा त्या बँकेला किती देणार आहे, 575 रुपये देणार आहे. म्हणजे 75 जे झालं ते झालं व्याज. ठीक आहे. आता ही जी बाजू आहे याला काय म्हणतात, याला म्हणतात अमाऊंट. इंग्लिश मध्ये म्हणतात अमाऊंट आणि मराठी मध्ये म्हणतात रास. रास म्हणजे काय असतं, याला म्हणतात मुद्दल, याला म्हणतात वर्ष, त्याला काळही म्हणतात, हे असतो आपला दर. पण आपण बोली भाषेत म्हणतो की मी 100 रुपये उसने घेतले, मी 1000 रुपये उसने घेतले, त्याच्यावरती 5 रुपयांनी मला व्याज पडलं, 3 रुपये वर्षासाठी घेतलं, मी त्याला एकदम एवढे देणं लागलो. पण या संख्यांना गणिती भाषेमध्ये काय म्हणायचंय बघा, जी रक्कम उसने घेतली जाते किंवा उसने दिली जाते त्याला म्हणतात मुद्दल. इंग्लिश मध्ये त्याला म्हणायचं प्रिन्सिपल. किती वर्षासाठी घेतली, मराठीत मध्ये त्याला म्हणतात काळ. इंग्लिश मध्ये पहिले नंबर ऑफ इयर्स म्हणायचे, नंबर ऑफ इयर्स. पण आजकाल जो नवीन सिलेबस निघला आहे त्याच्यामध्ये मुलांना अजून सोपं होण्यासाठी त्याला टाइम म्हटलं आहे. पहिले इथे एन वापरायचे, आता टी वापरला जातो. आता हा जो 5 आहे या 5 काय म्हणायचं पहा, दर म्हटलं जातं मराठीमध्ये. तर इंग्लिश मध्ये म्हटलं जातं रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट तो दाखवला जातो कॅपिटल आर ने. ही जी अमाऊंट असते आपण पहिल्यांदा घेतली 500, देताना जी 575 दिली त्याला म्हटलं जातं रास. इंग्लिश मध्ये त्याला म्हटलं जातं अमाऊंट. आता रास कशी काढली जाते पहा. रास बरोबर आपण जी किंमत घेतली, जी रक्कम घेतली आहे उसने किंवा दिली आहे कोणाला, त्याच्यामध्ये व्याज अधिक केलं जातं, म्हणजे ते रास. इंग्लिश मध्ये पाहायचं म्हटलं तर अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, जो इंटरेस्ट आपला जमा झाला आहे तो. इथपर्यंत झालं. आता आपलं पाहायचं आहे इंटरेस्ट कसा काढला जातो. खूप सोपं आहे, एकदम सोपं आहे आणि व्यवहारामध्ये हे आपल्या कायम लागणाऱ्या गोष्टी आहेत. तर पहा आपल्याला काढायचं आहे आता इंटरेस्ट. इंग्लिशमध्ये सांगते पहिल्यांदा कॅपिटल आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन 100. 100 वरती कॅल्क्युलेट केलं असतं सर्व. पण आजकाल तुम्हाला सांगितलं मी एनच्या ऐवजी काय वापरला जातो, पी गुणिले आर गुणिले टी अपॉन 100. कोणतंही सूत्र चालेल इथे. नो एन म्हणजे काय असतो, नंबर ऑफ इयर्स, आणि टी म्हणजे काय, टाइम, की किती वर्षासाठी वापरला आहे तो काळ.
आता मराठीमध्ये पहा आईला म्हणतो आपण व्याज, सरळ व्याज बरोबर। मोदक माहिती, मोदक गणपतीमध्ये असतात ते मोदक, तो मोदक लक्षात ठेवायचा। मोदकच्या ऐवजी फक्त मचं काय करायचं, काना मात्र खोडून टाकायचा। मदक तिघांच्या मध्ये गुणाकाराचं सूत्र टाक, गुणाकाराचं चिन्ह टाकायचं, भागिले शंभर। म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर, आणि क म्हणजे काळ। पहा आपण एक्झाम्पल पाहूयात। व्हॉट इज द इंटरेस्ट ऑन 4000 ऍट 10 पीसीपीए फॉर 2 इयर्स। मराठीमध्ये पाहूयात, 4000 या रकमेचे दर साल दर शेकडा 10 या दराने 2 वर्षांमध्ये किती व्याज होईल। पहा बऱ्याच वेळा जर असे अक्षरी अंक असेल तर मुलांना अंक सापडत नाही आणि मुलं गडबड करतात। तर आपण काय करू सुरुवातीला, जर तुम्ही वर्गाची तयारी करत असाल, वर्गाची म्हणजे रेग्युलर अभ्यासाची, तर सर्वात पहिले लिहून घ्यायचं गिव्हन थिंग्स किंवा दिलेल्या गोष्टी। काय काय दिले आपल्याला, पी दिलेला आहे, पी किती आहे 4000। मराठीमध्ये लिहून घेऊयात। म द, द म्हणजे काय, रेट ऑफ इंटरेस्ट, तो आहे आपला 10 या दराने किती वर्षांसाठी, नंबर ऑफ इयर्स किंवा टाइम टी म्हणा इथे म्हणायचं आहे। क ते आहे 2, हे 2 इथे आहे ना, आपण तीच वापरूयात। सूत्र लिहून घ्यायचं आहे, काय काढायचंय आपल्याला, आय काढायचं आहे म्हणजे व्याज काढायचं, किती व्याज आहे ते। आय व्याज बरोबर आय, आय बरोबर मदक भागिले शंभर। किती येणार आहे, म आहे आपला 4000, दर आहे आपला 10, किती वर्षांसाठी आहे तर 2 भागिले 100। पहा जेवढे शून्य खाली आहेत, छेदस्थानी आहेत, तेवढे अंशस्थानचे तेवढेच कट करायचे। हे 2 कट केले, 400 × 2 उत्तर येणार आहे 800 रुपये। इंग्लिश मध्ये पाहूयात आपण, पी आर टी डिवाइडेड बाय 100। प्रिन्सिपल आहे 4000, रेट आहे 10 आणि टाइम आहे 2। 00 गेट कॅन्सल्स, आन्सर आलं 800 रुपीज। तर व्याज किती द्यावं लागणार आपल्याला, 800 रुपये व्याज द्यावं लागणार आहे, ज्यावेळी 4000 रुपये 10 या दराने 2 वर्षांसाठी वापरले जाणार आहेत। व्हॉट अमाऊंट शुड सीमा डिपॉझिट इन अ बँक टू रिसीव रुपीज 4000 इंटरेस्ट फॉर 2 इयर्स ऍट द रेट 4 PCPA। पहा काय म्हणतात मराठीमध्ये सांगते, 4000 रुपये व्याज मिळविण्यासाठी दर साल दर शेकडा 4 रुपये या दराने 2 वर्षांसाठी सीमाने किती रक्कम बँकेत भरावी। रेट खूपच कमी दिलाय। पहा काय करायचं सुरुवातीला, आपलं काय काढायचं इथे, किती अमाऊंट काढायची आहे, रक्कम काढायची आहे। पण आपलं सूत्र काय आहे, पी इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय 100। हे कसलं आहे, आईचं आहे, ठीक आहे। एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये किमती टाकू, नंतर चेंज केलं तरी चालतो, किंवा त्यापेक्षा सगळ्यात सोपं, जर पी काढायचं असेल तर व्याज गुणिले 100 भागिले, तर पी तर गेला इकडे, उरल्या कोण दोघं, आर आणि टी, इथे आर आणि टी घ्यायचा। मराठीत पहा काय येणार आहे, रक्कम बरोबर व्याज गुणिले 100 भागिले रेट, मला काय म्हणतो आपण, दर गुणिले काळ। करून घेऊया, आय किती आहे आपला 4000 × 100 / दर दिला त्यांनी 4, आणि किती वर्षासाठी आले 2। कॅल्क्युलेट करूया, 4 × 4 इथं आले 1000, 2 भागलं इथं आलं 50, यांचा गुणाकार किती येतोय, 50000 रुपये। किती रक्कम गुतवावी लागणार तिला, 50000 रुपये। पुढचा क्वेश्चन पाहूया, 15000 रुपीज इज प्रिन्सिपल ऍट व्हॉट पीसीपीए फॉर 6 इयर्स इज डिपॉझिटेड टू गेट 5400 रुपीज ऍज इंटरेस्ट। पण त्यांना काय काय हवंय, त्यांना काय हवंय, त्यांना हवंय रेट। काय काय दिलं ते आपण लिहून घेऊ पहिल्यांदा। पी माहिती आहे आपल्याला 15000, आर आपल्याला काढायचा आहे, नंबर ऑफ इयर्स आपण टी वापरतोय, टी इज इक्वल टू 6 इयर्स, आणि आय दिलेलं आहे, आय आहे 5400।
फार्मातीबाई सांगायचं म्हटलं तर एवढी मुद्दल आहे, एवढं व्याज मिळवण्यासाठी 6 वर्षांसाठी किती दराने पैसा टाकावा किंवा गुंतवावा? मग काय करून आपण पहिल्यांदा जर आर काढायचा असेल तर आय गुणिले 100 भागिले आर, नंतर कोण असतो आपला पी राहतो इथे आणि टी राहतो. आर काढायचा असेल हे असंच ठेवून पी टी काढायचा, पी काढायचा असेल आय इंटू 100 ठेवून इथं फक्त आर टी लिहायचा आहे, टी काढायचा असेल तर आय इंटू 100 लिहून इथे फक्त आर आणि पी लिहायचं आहे. पहिले लिहून घेऊयात आय किती आहे 5400 × 100, पी आहे आपला 15000 आणि टी आहे फॉर 6 इयर्स. ओके, हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, हा 0 हा 0 पण गेला, डिवाइड करून घ्या 6 आणि 54 एका टेबलमध्ये येतात, 6 × 6 = 54, 6 × 54 = 54, पाहिजे 15 × 15 = 15, 6 × 90 काय आला आपल्याकडे 6 रुपीज. पहा किती सोपं आहे, आपल्याला पी आर टी आणि आय ह्या 4 वस्तू माहिती आहे, 4 वस्तूपैकी कुठली तरी एक काढायची असते. जर आय काढायचं असेल तर पी आर टी भागिले 100 करायचं, हा पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आय माहीत आहे, आय माहीत आहे आणि आपल्याला आर काढायचा, आर काढायचा असेल तर आय गुणिले 100 भागिले पी आणि टी, पी काढायचं असेल तर आय गुणिले 100 भागिले फक्त पी इथे गेलं तर आर इथे येणार, आर गुणिले टी, टी काढायचं असेल तर आय गुणिले 100 भागिले आता टी इकडे गेलं इथे फक्त राहिला पी आणि आर. इतकं सोपं आहे. आणि अमाऊंट काढायची असेल तर आपल्याला प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट माहिती पाहिजे असतो. पुढचा प्रश्न पाहूया. राहुल गेव 3000 रुपीज टू संतोष फॉर सम इयर्स ऑन सिंपल इंटरेस्ट. संतोष गेव हिम 3900 रुपीज ऍट द एंड विथ इंटरेस्ट. इफ रेट ऑफ इंटरेस्ट इज 10 PCPA फॉर हाऊ मेनी इयर्स राहुल गेव मनी टू संतोष. मराठीमध्ये पाहूया. राहुलने संतोषला 10 × 10 = 10 रुपये दराने 3000 रुपये सरळ व्याजाने दिले. काही वर्षानंतर संतोषने 3900 रुपये परतफेड केले तर किती वर्षांनी परतफेड केले असा विभाग आपल्याला काय काढायचं तर टी काढायचा. उत्तर पाहूया. त्याने काय दिले आपल्याला, ही अमाऊंट म्हणजे काय, आपली अमाऊंट आहे म्हणजे रास दिली आहे, रास मुद्दल माहिती आहे आपल्याला पी आणि आय काढूया. सुरुवातीला पी किती आहे 3000, अमाऊंट किती दिली आपल्याला 3900. मग इथे लिहूयात आय इज इक्वल टू ए मायनस पी, 3900 + 3000 उत्तर आलं 900. म्हणजे काय आलं आपलं 900 रुपये, आय आलेला आहे आपला 900 रुपये. मराठीत काढायचं असेल तर काय म्हणायचं, व्याज बरोबर रास वजा मुद्दल. रास आहे 3900 + मुद्दल वजा केलं त्यातून 3000, उरले 900. व्याज किती आले आपलं 900 रुपये. ठीक आहे, व्याज आपण दिलेल्या किमती सगळं लिहून घेऊयात. आपण आय तर काढला आहे आपण आला 900, पी माहित आहे आपल्याला 3000 आणि रेट ऑफ इंटरेस्ट पण दिला त्यांनी आपल्याला 10. काढायचं काय फक्त आपल्याला टी काढायचं, काळ काढायचं आहे, काळ काढून घेऊयात. सूत्र काय वापरायचं पहा, टी इज इक्वल टू आय इंटू 100/P × रेट ऑफ इंटरेस्ट. आय आहे आपलं 900 रुपये भागिले 100 / पी आहे 3000, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10. 0 0 ह्या 0 ला हा 0, हे 2 0 ला हे 2 0 गेले, 3 × 1 = 3 किती आला आहे 3 वर्ष. काळ काढायचं आपल्याला, मराठीत सांगते काळ बरोबर इथे काय असतं इंटरेस्ट म्हणजे व्याज गुणिले 100 / मुद्दल गुणिले काळ इथे आले तर कोण राहिला फक्त दर. ह्या तिघांमध्ये चेंज करायचं असतं फक्त. व्याज आहे आपलं 900 × 100 = 3000 × 10 0 0 0 0 0 गेले सगळे, इथं 4 0 आहेत खाली पण 4 0, 3 × 3 = 3 × 3 = 9. आपलं काळ काय आला आहे 3 वर्षांसाठी त्यांनी पैसे वापरले आहे, 3 वर्षानंतर रिटर्न केले आहेत.
पुढचा क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट इफ प्रिन्सिपल डबल्स इन 10 इयर्स. मराठीमध्ये पाहूया, 10 वर्षांमध्ये एखादी रक्कम दुप्पट होत असेल तर व्याजाचा दर 10 सदस्य किती असेल. पहा, रक्कम दुप्पट होत असेल यासाठी शब्द वापरला जातो बऱ्याच वेळा, दाम दुप्पट. यासाठी काय सूत्र वापरायचं पहा, व्याजाचा दर काढायचा, इथे म्हणायचं आर बरोबर 100 भागिले वर्ष, इथे आपण वर्ष म्हणतो टी, 100 भागिले टी किती आहे आपला 10. उत्तर काय आलं आपलं 10. व्याजाचा दर पण किती येणार आहे आपला 10 रुपये. करून पाहूयात, एखादी कोणती पण रक्कम घेऊया, सपोज पी घेऊया आपण 200 रुपये. दाम दुपटीने किती होणार तो 400 रुपये होणार, म्हणजे याच्यामध्ये इंटरेस्ट किती असणार आहे 200 रुपये प्रिन्सिपल, 200 रुपये इंटरेस्ट, म्हणजे हा असणार आहे आपली रास 400 रुपये. पाहून किंमत घेऊन पाहू आपण, आर काढायचं आहे आपल्याला. आपण काय करत असतो, आय गुणिले 100 भागिले पी गुणिले टी. आय किती घेतले आपण 200, आपण एक्झाम्पल घेऊ घालू इथे, 200 गुणिले 100 भागिले पी किती आहे आपला 200, आय पण 200, पी पण 200, टी किती आहे 10 वर्ष. पा, हे 200 हे पूर्णच गेले, 200 200, 10 1 10 10. तर ज्यावेळेस आर विचारला जाईल आणि दाम दुप्पट हा शब्द असेल त्यावेळेस हा फॉर्म्युला युज करायचा. त्याच्या उलट जर टी विचारला आणि आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे, दाम दुप्पटच होत असेल, त्यावेळेस 100 भागिले इथे आर वापरायचा. पण यासाठी एक तक्ता पाठवला तरी चालेल. 5 रुपये जर रेट असेल तर 5 रुपये रेट असेल तर 20 वर्ष लागतात. म्हणजे हे काय असतं, असं दोन जोड्या शोधायच्या की त्यांचं उत्तर 100 आलं पाहिजे. रेट 10 असेल तर इथे 10 वर्ष लागतात. इथे आपण घेऊयात 12 4 घेऊयात, 4 घेतले तर 25 वर्ष लागतात. ह्या अशा पेअर असतात की ज्यांचे उत्तर 100 100 येतात. मी अजून काही पेअर देत तुम्हाला पाहता, हा जो टेबल दिला तो पहा, जर दर 5 असेल दाम दुप्पट होण्याकरता 20 वर्षाचा काळ लागतो, 8 दर असेल तर 12.5 वर्ष लागतात, 4 रुपये दर असेल तर 25 वर्ष काळ लागतात, 2 रुपये दर असेल तर 50 वर्ष लागणार आहेत, आणि 16 रुपये दर असेल तर 6.25 म्हणजे 6.25 वर्ष लागणार आहे. याच्या उलट काळ दिला असेल तर दर काढायचा आहे. ह्या जोड्या पाठ करून घ्यायच्या, म्हणजे स्कॉलरशिपच्या मुलांना काय होत आहे, विद इन अ फ्रॅक्शन म्हणजे सेकंदामध्ये उत्तर निघून जात आहे. आज आपण पाहणार आहे सरळ व्याज, सिंपल इंटरेस्ट. पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आपण कंपाऊंड इंटरेस्ट. मराठीमध्ये म्हणायचं चक्रवाढ व्याज.